कसं बघता तुम्ही हे सगळं? दुर्दैवी बाब आहे, मी तर समजतो. एक आयुष्य एवढं छोटं असतं, म्हणजे प्रेम करायला समजा एखादा व्यक्ती प्रेमात पडला, प्रेम करायला सुद्धा एवढं म्हणजे आयुष्य पुरत नाही. श्वास माणसाचा कोणी असू दे, कुठल्याही देशातला, जगातल्या कुठेही असू दे, तो श्वास कधी बंद होईल हे आपण आपलं म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. आणि अशा ह्याच्यात मोठ्या प्रमाणावरती हे जे युद्धाचा प्रकार आहे, फक्त ही जागा त्या लोकांना, मला तर कधी कधी असं वाटतं की ह्या लोकांना कळत कसं नाही की जे आता युद्ध करतात हे अनेक वर्षा अगोदर, जेव्हा ह्या लोकांचा जन्म पण झाला नव्हता, ती जमीन, ते डोंगर, ते नद्या, जे काय असेल टेरिटरी ज्याला आपण आता टेरिटरी आहे, तेव्हा तिथं कसे काही बाउंड्रीज नव्हत्या, तेव्हापासून आहे. तुम्ही युद्ध कराल पण त्याच्यामुळं होणार काय, त्याचा संपूर्ण जागतिक ह्याच्यावरती परिणाम होतो, जागतिक इकॉनॉमीवरती होतो, कशा करतं आणि त्यातनं होणारी जी मानहानी आहे, त्यांच्या कुटुंबावरती होणारे जे आघात आहेत, याचा तर मी तीव्र निषेध करतो. वाटत नाही का की एकमेकांवर टीका करण्याची खालच्या पातळीवर टीका चालली आहे? संभाजीराजे उपोषण करतात 26 तारखेला, संभाजीराजे उपोषणाला बसतात आझाद मैदानात. काय तुमचा त्या उपोषणाला पाठिंबा असेल का? संभाजीराजे उपोषणाला बसणार आहे, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण त्या विषयावर न बोललेलं बरं, कारण की त्यांच्या उपोषणाच्या बाबतीत नाही, त्या आरक्षणाच्या बाबतीत. आज मला सांगा ना की काय बोलायचं, सगळीकडे तुम्ही राजकारणात आणणार असाल, मागं सुद्धा बोलले तर ते बोलून बोलून आता म्हणजे कसं तोंडाची चव गेली. चला चला ओके, भाजपचं जे राजकारण सुरू आहे कसं म्हणतो, मी एवढंच सांगेन याला आपण कर्म म्हणतो ना. जे आपण ह्या जे जीवनात करतो त्याची कुठं ना कुठंतरी परतफेड करावीच लागते. ह्याचा आणि राजकारणाचा संबंध काही येत नाही. जर त्यात तथ्य अस जर नसतं तर झालं नसतं, तथ्य आहे. अनेक गोष्टी अनेक वेळा मी उघडपणे बोललेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे, हे काय राजकारण म्हणून केलं नाही. पण मला एक समजत नाही, त्या लोकांनी थोडंसं म्हणजे जे कोण असतील सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की आज त्याचा परिणाम जे मतदार आहेत, जे सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्यावर किती होत असते. पूर्वी लहानपणी मी जेव्हा बघायचो की एखादा कोण म्हणजे आमदार किंवा मंत्री जे आले की लोक म्हणजे गर्दी भरपूर मोठ्या प्रमाणात जमायची. अलीकडं कसं झालं आहे की लोक यांचं सगळं पाहून आज लोकांना लोकांचाच विश्वास सगळ्यांकडनं उडत, म्हणजे जे कोण राजकारणात आहेत, मी तर काही राजकारण केलं, मी केलं तर समाजकारणच केलं, मला राजकारणाचं स्पेलिंगसुद्धा माहीत नाही. पण मात्र ह्या संपूर्ण ह्याच्यात आज लोकांमध्ये मेसेज जातो काय, आज लोक तुमच्याकडे जेव्हा आपण आपले आपल्याला मला फक्त दोन डोळे दिले, आज लोक ज्या लोकांचे अनेक असंख्य अगणित जे लोक आहेत जेव्हा ते तुमच्याकडे बघतात, त्यावेळेस त्यांचं त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जे आत्मीयता हवी असायला पाहिजे ती आपोआप कमी होत चालली. माझं म्हणणं नाही, मला सुद्धा मी एखादं काय केलं असं काही माझ्याकडनं कृत्य केलं तर लोक माझ्याबद्दल सुद्धा त्याच भावनेने माझ्याकडे बघ. आणि मग एक लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षातलं असतं आज लोकांसमोर जाताना लोक तुमच्याकडं म्हणजे आपल्याकडं एका भावनेने बघतात की हा जिल्हा पण त्यांच्याकडनं अपेक्षा असतात. भारत
स्वार्थावरती नाही, प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवरती होणारच ना. राज्यात जे राजकारण सुरू आहे ज्यांना अनेक भारतीय त्या ठिकाणी अडकलेले आहेत, विद्यार्थी अडकलेले आहेत, त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? खर तर प्रयत्न मी करण्यापेक्षा मी तर निश्चितपणे त्यात प्रयत्नशील राहणार आहेच, पण वास्तविक इंडियन गव्हर्नमेंट भारत सरकारनं त्यात या काही गोष्टी ह्या सांगित सांगाव्या लागत नाही. एक जबाबदारी समजून त्या युक्रेन असेल, रशिया असेल, त्या भागात जे जे लोक आहेत त्यांच्याशी त्यांनी प्रत्येकाची भारताची आता एम्बसी जे असतात त्या त्या ठिकाणी आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना तिथं तिथून परत आणण्याकरता संपूर्ण पणाला लावलं पाहिजे.